स्टैंडर्ड 5, सब्जेक्ट इंग्लिश। आवर टॉपिक इज पेन फ्रेंड। आवर टॉपिक इज पेन फ्रेंड। नाउ व्हाट इज पेन फ्रेंड? पेन फ्रेंड म्हणजे काय? तर आपल्या जवळच्याच मित्रमैत्रिणींना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची, ओके? आणि पत्र पाठवण्याची जी एक प्रक्रिया आहे, पत्र पाठवण्याची जी एक प्रोसेस आहे, ती सुरू ठेवायची। त्याला आपण पेन फ्रेंड असं म्हणतो, ओके? आता पेन फ्रेंड म्हणजे काय हे आपण या धड्यात पाहूया, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गातल्या मित्रांना किंवा 6वीतल्या मित्रांना, 7वीतल्या मित्रमैत्रिणींना किंवा इतर आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना पेन फ्रेंड करून असे छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला सुद्धा चर्चा करायची आहे आणि चर्चा करता येईल। मग पेन फ्रेंडसाठी कशी पत्र लिहायची, कसे एकमेकांची माहिती विचारून घ्यायची हे आता आपण पाहूया। पेन फ्रेंड पहा, मी तुम्हाला आता जे काही दाखवते हे आहे पोस्ट कार्ड। हे आहे पोस्ट कार्ड। आता पहा, पोस्ट कार्ड आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात। एक जमाना होता किंवा काही वर्षांपूर्वी काय होतं बरं, तर मोबाईल अजिबात नव्हते, की नाही? साधारण 20 वर्षांपूर्वी पर्यंत मोबाईल अजिबात नव्हते। तेव्हा एकमेकांशी जे आपण कम्युनिकेशन करत असो किंवा एकमेकांशी आपण जे बोलत असो, आता समजा आपली बहीण गावाला राहते, भाऊ गावाला राहतो, याच्याशी आपण कसं बोलणार? फोन पण नव्हते त्यावेळेस। मग एकमेकांना पत्र पाठवून आपण बोलायचं, ओके? मी पत्र पाठवायचं, पत्रातून खाली खुशाली विचारायची, पत्रामधून आपल्याकडची काही बातमी सांगायची, ज्यांना पत्र पाठवतो त्यांच्याकडची बातमी विचारायची। अशा प्रकारे पत्राने सर्व व्यवहार चालत असत। त्यावेळी पोस्ट कार्ड मिळायचं। नंतर पोस्ट कार्ड नंतर दुसरं एक होत, आंतरदेशीय पत्र, इनलँड लेटर। ह्याच्यामध्ये हे बंद करता यायचं, आंतरदेशीय पत्र, म्हणजे आपल्याला काहीतरी स्पेशल लिहायचं असेल, कळलं की नाही, एखादी खास बातमी लिहायची असेल, तर या आंतरदेशीय पत्रातून आपण ती लिहू शकायचो, कारण ते पत्र बंद करता यायचं। पोस्ट कार्ड ओपन असायचं, उघडून पाठवून दोन्ही साईडनी ओपन असायचं, त्यामुळे त्यातली बातमी कोणालाही सहज वाचता यायची। पण इनलँड लेटर जे होतं ते फोडल्याशिवाय, कापून पूर्ण उघडल्याशिवाय ते वाचता यायचं नाही। अजून एक प्रकार होता टेलिग्राम। बघा, इमर्जन्सी काही घडलं, कोणी अत्यंत आजारी असेल, आणि किंवा इतर काही इमर्जन्सी गोष्ट घडली, तर त्यावेळी तार पाठवायचे। तुम्हाला हा शब्द माहित असेल, तार। तार आली, गावाहून तार आली आणि मी लगेच गावाला गेले किंवा मी लगेच गावाला गेलो, ऑफिसमध्ये दाखवायचे, बघा आमच्या गावाहून तार आली, त्यामुळे मला गावाला जावंच लागलं, माझी आई आजारी होती, माझी आई आजारी असल्याची तार आली। अशा प्रकारे ही तार यायची, या तारला म्हणतात टेलिग्राम। काय म्हणतात? टेलिग्राम। आणि एक प्रकार होता मनी ऑर्डर। आता ही मनी ऑर्डर कशासाठी? ते लोक मुंबईत येऊन नोकरी करायचे, पण त्यांचे आई वडील, त्यांचे नातेवाईक गावाला असायचे, त्या गावच्या लोकांना खर्चासाठी पैसे पाठवण्यासाठी ही मनी ऑर्डर उपयोगात आणत असत किंवा ही मनी ऑर्डरचा उपयोग करत असत। बघा, मग हे चार प्रकार खूप प्रचलित होते। येते लक्षात तुमच्या? पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, तार म्हणजे टेलिग्राम आणि पोस्टल मनी ऑर्डर, हे चार प्रकार अत्यंत प्रचलित होते। पण आता मात्र जे मोबाईल आले आहेत, त्या मोबाईलमुळे काय झालं आहे, लोकांचं पत्र लिहिणं पूर्ण थांबलेलं आहे।
लोक एकमेकांना पत्र आता लिहित नाहीत, कारण का मोबाईल मुळे एका मिनिटात एका क्षणात आपण गावच्या माणसाला कितीही अगदी भारताबाहेर तो माणूस असेल तरी आपण त्याला फोन करून त्याची ख्याली खुशाली विचारू शकतो, त्याला निरोप देऊ शकतो, एकमेकांना फोटो पाठवू शकतो मोबाईलवरून, हो की नाही? मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला की तिकडचं सगळं आपल्याला इथे दिसतं, आपल्याकडचं त्यांना दिसतं. म्हणजेच मोबाईलमुळे सगळं आता सहज सोपं होऊन गेलेलं आहे. पण तरी सुद्धा पत्र पाठवण्याची जी एक आपुलकीची भावना आहे ही सतत चालू राहावी, पत्र लिहिण्याची प्रक्रिया चालू राहावी. म्हणून आपण हे पेन फ्रेंड करत आहोत आणि पेन फ्रेंड्सना आपण पत्र लिहिणार आहोत. मग पेन फ्रेंडना आपण जे पत्र लिहिणार ते कसं असणार बरं? तर जसं मोठ्या माणसांना पाठवतो किंवा ऑफिस मधल्या साहेबांना आपण लिहितो तशा प्रकारचं लिहिणार का? नाही. आपण मित्राला मित्र समजून प्रिय मित्र अमुक अमुक, प्रिय मित्र महेश, प्रिय मैत्रीण सरिता, अशा प्रकारे आपण पत्राची सुरुवात करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण अगदी घरगुती पद्धतीने सर्व काही लिहिणार आहोत, कोणताही ऑफिशियल प्रकार याच्यामध्ये. चला तर पाहूया पेन फ्रेंड मध्ये कशा प्रकारे पत्र लिहिली जातील आणि तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शाळेतल्या आजूबाजूच्या एक हाऊस म्हणून पत्र लिहायचं आहे, कोणत्याही एका छोट्याशा विषयावर चर्चा करण्यासाठी पत्र लिहायचं आहे. ओके, चला आपण पाहूया पेन फ्रेंड्स. बघा या तीन मैत्रिणी जुई आहे ती, आणि जुईच्या बाजूला लाल ड्रेस वाली आहे ती आहे प्रिया, आणि इकडे ब्राऊन ड्रेस वाली आहे ती आहे, ब्राऊन ड्रेस वाली आहे रीना. जुई, प्रिया आणि रीना. ओके, आता बघा ते एकमेकांशी त्या काय बोलत आहेत ते आपण पाहूया. पहिली जुई बोलतीये, हॅलो, माय नेम इज जुई, आय एम इन स्टँडर्ड 5. हॅलो, माझं नाव जुई आहे, मी इयत्ता 5 मध्ये शिकत आहे. आय एम लुकिंग फॉर अ पेन फ्रेंड, मला एक पेन फ्रेंड हवी आहे, मी पेन फ्रेंड शोधते आहे. आय एम लुकिंग फॉर अ पेन फ्रेंड. मग तिला प्रिया विचारते, व्हॉट इज पेन फ्रेंड, पेन फ्रेंड म्हणजे काय ग? मग जी सांगते, पेन फ्रेंड्स आर फ्रेंड्स हू राईट लेटर्स टू इच अदर रेग्युलरली. पेन मुळे झालेले फ्रेंड, पेन म्हणजे काय? लिहिण्याचं साधन. त्यामुळे लिहून एकमेकांना सतत पत्र, रेग्युलरली म्हणजे सतत, एकाने पाठवलं की त्याला दुसरं उत्तर देणार, दुसऱ्याने पाठवलं की पुन्हा पहिला उत्तर देणार, त्याला म्हणतात रेग्युलरली सेंडिंग लेटर्स. ओके, आणि ते एकमेकांना जे पाठवतात ते एकमेकांचे असतात पेन फ्रेंड्स. पेन फ्रेंड्स आर फ्रेंड्स हू राईट लेटर्स इच अदर रेग्युलरली, जे एकमेकांना रेग्युलरली म्हणजे न खंड न पडता रेग्युलरली, सलग सलगपणे जे एकमेकांना पत्र पाठवतात त्यांना पेन फ्रेंड्स म्हणतात. मग रीना म्हणते, वी हॅव टू राईट लेटर्स इन इंग्लिश, त्यासाठी आपल्याला इंग्लिश मध्ये लेटर्स लिहायला पाहिजे. जी म्हणते, वुड यू लाईक टू बी माय पेन फ्रेंड, दोघीने विचारते प्रिया, वुड यू लाईक टू बी माय पेन फ्रेंड, रीना वुड यू लाईक टू बी माय पेन फ्रेंड, दोघी नाही विचारते. बघा प्रिया, वुड यू लाईक टू बी माय पेन फ्रेंड, प्रिया काय म्हणते बघा, नो आय एम सॉरी, नाही नाही मला नाही व्हायचंय तुझी पेन फ्रेंड, मला नाही व्हायचंय, नो आय एम सॉरी मला नाही पेन फ्रेंड व्हायचं. आणि रीना काय म्हणते बघा, ओ येस आय वुड लाईक टू बी युअर पेन फ्रेंड, हो हो मला तुझी पेन फ्रेंड व्हायला आवडेल. म्हणजे प्रिया नाही म्हणते पण रीना पेन फ्रेंड व्हायला तयार होते.
would you like to be my pen friend, Priya? No, I'm sorry. Would you like to be my pen friend, Rina? Oh, yes, I would like to be your pen friend. All right. And Rina, like I mentioned, that's great. Thanks a lot. आता बघा, पेन फ्रेंड होण्यासाठी पेन फ्रेंडची प्रोफाईल आपल्याला माहीत असली पाहिजे, माहीत करून घ्यायची. आपण माहीत असली पाहिजे म्हणजे ज्याला पेन फ्रेंड करायचं आहे किंवा जिला पेन फ्रेंड करायचं आहे तिला सगळी माहिती विचारून घ्यायची. कोणती कोणती माहिती बघा, इथे मुद्दे दिलेले आहेत. बघा, एका पेन फ्रेंडची माहिती आपण लिहूया. पेन फ्रेंडचं नाव आहे प्रिया, तिचा ऍड्रेस आहे दादर. आता इथे मी फक्त दादर लिहिलंय, तुम्ही अजून सुद्धा व्यवस्थित ऍड्रेस घेऊन येऊ शकता. मी लिहिलंय दादर. ओके, डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ बर्थ काय आहे, 15/9/2009, म्हणजे 15 सप्टेंबर 2009, 15 सप्टेंबर 2009. फेवरेट्स, आता फेवरेट्स मध्ये पहिला कलर, कलर कोणता फेवरेट आहे, पिंक. प्रियाचा फेवरेट कलर कोणता आहे, पिंक. आता प्रियाचा फेवरेट गेम कोणता आहे, प्रियाचा फेवरेट गेम कबड्डी. ओके, आता प्रियाची फेवरेट डिश, व्हॉट इज द फेवरेट डिश ऑफ प्रिया, गुलाब जामुन. राईट, व्हॉट इज द फेवरेट सब्जेक्ट ऑफ प्रिया, इट्स इंग्लिश. ओके, हु इज द फेवरेट टीचर ऑफ प्रिया, विद्या मिस. हर फेवरेट टीचर इज विद्या मिस. ओके, what is the favorite book of priya, swami. swami navacha book tisa favorite hai. which is the favorite movie of priya, jumanji. tumhi jumanji baghitla asel, jaduucha picture hai jumanji. favorite movie hai, movie manje picture. okay, and what is the favorite tv program of priya, kaun banega karodpati. याला कोणता टीव्हीचा प्रोग्राम तिचा जास्त फेवरेट आहे, कौन बनेगा करोडपती. प्रियाची फॅमिली, अबाउट प्रियाज फॅमिली, मदर फादर सिस्टर. मदर, तिच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, तिची मदर आहे, तिचे फादर आहेत आणि तिची सिस्टर आहे. व्हॉट इज प्रियाज हॉबी, डान्सिंग. हॉबी इज डान्सिंग. And what does Priya enjoys? Priya enjoys going to village. Gavala jayla Priya na khup majja yete. Okay, baga apan Priya chi profile ghetleli ahe, ata pen friend chi profile ghetleli ahe. Right? Ata ya profile varun mahiti miali ki mag apan पेन फ्रेंडला तसे प्रश्न विचारायचे आणि त्याप्रमाणे गप्पा मारायच्या पेन फ्रेंड बरोबर. ओके, सम स्पेसिमेन लेटर्स. आता पेन फ्रेंड ना कशी लेटर्स पाठवायची त्याचा तुम्हाला नमुना दाखवलेला आहे. बघा, फर्स्ट डेट, हाऊ यू विल राईट डेट, ऑक्टोबर 10, 2020. यू विल राईट डेट लाईक ऑक्टोबर 10, 2020. Dear Priya, how are you? I hope you are fine. तू कशी आहेस? मला वाटतं तू मजेत आहेस. Thank you so much for being my pen friend. तू माझी pen friend झालीस म्हणून मी तुझी आभारी आहे. I want to tell you about a superb movie. मला तुला एका superb movie बद्दल सांगायचं आहे. It is called Jumanji. या मूवीचं नाव आहे जुमानजी. आय सॉ इट लास्ट वीक, मी गेल्या आठवड्यातच पाहिली ही मूवी. यू मस्ट सी इट, तू पण हा पिक्चर बघितला पाहिजेस. आय एम शुअर यू विल लाईक इट, मला खात्री आहे तो पिक्चर तुला नक्की आवडेल. हाऊ इज एव्हरीवन इन युअर फॅमिली, तुझ्या घरातले सगळे कसे आहे. गिव्ह माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स, तुझ्या पॅरेंट्सना, तुझ्या आई बाबांना. पॅरेंट्स म्हणजे तुझे पालक, आपण इथे आई बाबा म्हणूया. तुझ्या आई बाबांना
माझा नमस्कार सांग. युअर फ्रेंड जी. ओके, स्पेसिमन लेटर. जी मी पहिलं लेटर लिहिलं आपल्या फ्रेंडला, ते हे लेटर आहे. हा, आता जुईने लिहिलंय कोणाला? प्रियाला. आता प्रियाला तिला रिप्लाय द्यायला पाहिजे, बरोबर? प्रियाने तिला उत्तर दिलं पाहिजे. आता प्रियाचं लेटर बघूया. बघा काय रिप्लाय दिला. डेट ऑक्टोबर 12, तिचं 10 ऑक्टोबरला आलं, हिनी लगेच 12 ऑक्टोबरला लिहिलं. बघा ऑक्टोबर 12, 2020. डिअर जी, थँक्यू फॉर युअर लेटर अँड फॉर इन टेलिंग मी अबाउट द मूवी जुमांजी. नेक्स्ट वीक वी हॅव अ जोक्स टेलिंग कॉम्पिटिशन इन अवर क्लास. पुढच्या आठवड्यात आमच्या वर्गामध्ये जोक्स टेलिंगचं कॉम्पिटिशन आहे, जोक सांगण्याची कॉम्पिटिशन आहे. कॅन यू सजेस्ट अ गुड जोक? तुम्हाला एक गुड जोक सांगशील का? प्लीज राईट अगेन सून. प्लीज लवकर मला उत्तर दे. रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स. तुझ्या पालकांना माझा नमस्कार. अँड लव टू युअर ब्रदर. आणि तुझ्या छोट्या भावाला माझं लव, माझी पप्पी. ओके, युअर्स प्रिया. आता हे प्रियाने लिहिलेलं लेटर. जयीने तिला लेटर लिहिलं, त्याला प्रियाने हे रिप्लाय दिलेलं आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला छोटी छोटी लेटर्स लिहायची आहेत, अगदी छोटं छोटं. एका गोष्टीचा उल्लेख करायचा आणि त्याबद्दल छोट्या थोड्याशा गप्पा करायच्या. हं, आता पुढचं एखादं लेटर बघूया आपण. सम स्पेसिमेन लेटर्स. डेट October 10, 2020. डिअर नदीम. नदीमला लेटर लिहिलंय. आता सगळेजण लिहिणार ना वर्गातले. हा, तर तू दुसरं कोणीतरी नदीमला लिहिलंय. बघा, डिअर नदीम, हाऊ आर यू? आय होप यू आर फाईन. तू कसा आहेस? मला वाटतं तू मजेत आहेस. थँक्यू सो मच फॉर बिंग माय पेन फ्रेंड. माझा पेन फ्रेंड झालास म्हणून मी तुझा आभारी आहे. I want to tell you about a program. मला तुला एका प्रोग्राम बद्दल सांगायचंय. इट इज कॉल्ड ऑल अबाउट स्पोर्ट्स. एक प्रोग्राम आहे ऑल अबाउट स्पोर्ट्स, त्या प्रोग्राम बद्दल मी तुला सांगतो. आय सॉ इट लास्ट वीक. मी गेल्याच आठवड्यात तो प्रोग्राम बघितला. यू मस्ट सी इट. तू पण तो प्रोग्राम बघितला पाहिजेस. आय एम शुअर यू विल लाईक इट. तुला तो प्रोग्राम नक्की आवडेल. How's everyone in your family? तुझ्या घरातले सगळे कसे आहे? Give my regards to your parents. तुझ्या पालकांना माझा नमस्कार सांग. Your friend आम्ही. ओके, अशा प्रकारे छोटी छोटी पत्र लिहायची आहे, ज्याच्यामध्ये एक विषय घेऊन त्याच्यावर थोडस आपल्याला बोलायचंय, थोडं एक दोन गप्पा करायचे. ओके, आणि हे सगळं मधल्या बघा. पहिलं आपण मित्राला पहिली डेट लिहिणार, मग मित्राचं नाव लिहिणार, मग हाऊ आर यू विचारणार. ते तर सगळेजण आपण विचारतोच, कसा आहेस. ओके ना, आपण मराठीत पण बोलतोच, तसं इंग्लिशमध्ये हाऊ आर यू कसं, आणि मराठीत कसं बोलतो, कसा आहेस, मजेत आहेस ना, तसंच इंग्लिशमध्ये हाऊ आर यू, आय होप यू आर फाईन. ओके, मग तुम्हाला ज्याबद्दल बोलायचं ते मधल्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं. जसं इथे त्यांनी एका प्रोग्राम बद्दल लिहिलंय, ऑल अबाउट स्पोर्ट्स या प्रोग्राम बद्दल, की मी तो लास्ट वीक मध्ये बघितला आणि तू या वीक मध्ये तो बघ, अशा प्रकारे लिहायचं. आणि शेवटी हाऊज इन एव्हरी वन इन युअर फॅमिली, किंवा गिव्ह माय रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स, किंवा गिव्ह माय लव टू युअर स्मॉल सिस्टर, स्मॉल ब्रदर, अशा प्रकारे लिहायचं. शेवटी युअर फ्रेंड आणि आपलं नाव. लक्षात ठेवायचं, अगदी सोपा फॉर्मॅट आहे हा. हे जी पत्र आहेत. आता बघा, मगाचं हे जे नदीमला पत्र लिहिलं राहुलने, त्याला आता नदीमनी रिप्लाय दिलाय. नदीमला पत्र लिहिलं अमितने, अमितला नदीमनी रिप्लाय दिला आहे. बघा, पुणे September 7, 2018. ओके, डिअर अमित, थँक्यू फॉर युअर लेटर अँड फॉर टेलिंग मी अबाउट द टीव्ही प्रोग्राम All about sports.
Next week, we have a storytelling competition in our class. Can you suggest a good story? Please write again soon. Regards to your parents and love to your brother. Yours, Naveen. Again, one letter we will read. Dear Rahul, how are you? I hope you are fine. Baga mitracha nav, how are you? I hope you are fine. Zalo, thank you so much for being my pen friend. I want to tell you about a wonderful book. It is called Bintu the Monkey. I read it last week. You must read it. I'm sure you will like it. How's everyone in your family? Give my regards to your parents. Your friend, Raj. Okay? आता तुमचा पॅटर्न लक्षात आलाय, काही ऑफिशियल नाहीये, आपण एकमेकांशी घरगुती अनऑफिशियल बोलत आहोत, मोकळेपणाने एक गप्पा मारत आहोत. ओके, त्यामुळे अगदी आपलं साधं असं लेटर एक लिहायचं आहे. ओके, डियर राज, thank you for your letter and for telling me about the wonderful book Bintu the Monkey. Next week we have recitation competition in our class. Recitation competition mhanje pathantar spardha. Can you suggest a good poem? Please write again soon. Regards to your parents and love to your brother. Yours, Rahul. हा रिप्लाय दिलाय राजला राहुलनी. ओके, आ पुढे अजून एक लेटर आहे. डिअर सीनत, हाऊ आर यू? आय होप यू आर फाईन. हे अगदी ठरलेलंच आहे, लक्षात ठेवायचं, हे पहिलं लिहायचंच. थँक्यू सो मच फॉर बिंग माय पेन फ्रेंड. आय वॉन्ट टू टेल यू अबाउट अ लवली पोएम. इट इज कॉल्ड One thing at a time. I read it last week. You must read it. I'm sure you will like it. How's everyone in your family? Give my regards to your parents. Your friend, Riya. Ata baga, reply yeil Riya la. From Zinat. Zinat tila reply denar. काय रिप्लाय दिलाय बघा. डिअर रिया, थँक यू फॉर युअर लेटर अँड फॉर टेलिंग मी अबाउट द लवली पोएम वन ॲट अ टाइम. नेक्स्ट वीक वी हॅव अ स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन इन अवर क्लास. कॅन यू सजेस्ट अ गुड स्टोरी? प्लीज राईट अगेन सून. रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स अँड लव टू युअर ब्रदर. युअर्स, झीना. झाला रिप्लाय. वन मोर लेटर. डिअर शब्बीर, हाऊ आर यू? आय होप यू आर फाईन. थँक्यू सो मच फॉर बिंग माय पेन फ्रेंड. आय वॉन्ट टू टेल यू अबाउट अन इंटरेस्टिंग स्टोरी. इट इज कॉल्ड द लिटिल रेड हेन. आय रीड इट लास्ट वीक. It is about a hen that works hard to get food for her family. Other animals don't help her. But when the food is ready, they want to eat with her. You must read it. I'm sure you will like it. How's everyone in your family? Give my regards to your parents. Your friend, Sameer. ओके, समीरनी त्याला आवडलेली एक इंटरेस्टिंग स्टोरी द लिटिल रेड हेन त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि शब्बीरला सांगितलंय समीरने की तू पण ही स्टोरी नक्की वाच. ओके, आता समीरने रिप्लाय दिलाय का बघूया. नाही दिलाय. आता समीरला रिप्लाय देणार तुम्ही. तुमच्यासाठी मी हा रिप्लाय बाकी ठेवलेला आहे.
जशी छोटी छोटी सोपी सोपी भाषा वापरली आहे, छोटे छोटे सेंटेन्स वापरून तुम्हाला समीरला रिप्लाय करायचं ओके. आता बघा याचा अर्थ काय आहे. रिगार्ड्स, रिगार्ड्स म्हणजे रिस्पेक्टफुल बेस्ट विशेष. जेव्हा आपण सब मराठीमध्ये आपण म्हणतो बघा, सप्रेम नमस्कार, सप्रेम नमस्कार हा शब्द आपण मराठीत वापरतो, त्याबद्दल इथे आपण बोलतो इंग्लिश मध्ये बोलतो रिगार्ड्स. रिगार्ड्स मध्ये रिस्पेक्टफुल आदराने आपण समोरच्याला आदर देतो. रिगार्ड्स म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण आदर देतो. रिगार्ड्स या शब्दातून समोरच्या व्यक्तीला दिलेला आदर दिसून येतो. रिगार्ड्स म्हणजे रिस्पेक्टफुल बेस्ट विषय. मोठ्या माणसांना, घरातल्या मोठ्या माणसांना आपण नेहमी रिगार्ड्स देतो आणि छोटे असले तर त्यांना लव देतो, प्रेम देतो. बरोबर. रिगार्ड्स म्हणजे रिस्पेक्टफुल बेस्ट विशेष.